तुम्ही भागुबाई चांगू विधी महाविद्यालयात शिकला याचा नक्की गर्व वाटेल असा विश्वास पदवी वितरण समारंभामध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केलाय. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाचा वार्षिक पदवी वितरण समारंभ मोठ्या उत्साहात शनिवारी महाविद्यालयात संपन्न झाला. या सोहळ्याला ज्येष्ठ विधिज्ञ तथा ॲडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष संजीव कदम आणि पनवेल विधिज्ञ संघाचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यामध्ये अहोरात्र मेहनत करून उज्ज्वल यश संपादन करून पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांनी गौरव करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख, पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, कार्यकारी मंडळ सदस्य तथा महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, कार्यकारी मंडळ सदस्य तथा नगरसेवक अनिल भगत, सचिव डॉक्टर एस टी गडदे, कार्यकारी मंडळ सदस्य वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर शीतला गावंड, सीकेटी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस के पाटील यांच्यासह पदाधिकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर ज्येष्ठ विधिज्ञ तथा ॲडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष संजीव कदम यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही जे वकिलीचं ज्ञान घेतलं आहे ते तुम्ही आयुष्यामध्ये कोणत्याही क्षेत्राला गेलात तरी कधीच वाया जाणार नाही. तसंच वकिलाला कधी बोललं पाहिजे, कधी उभं राहिलं पाहिजे आणि कधी शांत बसलं पाहिजे याचं ज्ञान असणं आवश्यक आहे असा मोलाचा सल्ला त्यांनी दिलाय. खरं तर वकिलीमध्ये सांगण्यासारखं खूप आहे. फक्त एक दोन प्रिन्सिपल थोडी मी काही विचार केले तरी सांगतो. जेव्हा आपण वकिलीच्या क्षेत्रात याल तेव्हा तीन गोष्टी आपल्याला सगळ्यात मोठ्या लक्षात ठेवाव्या लागतील. या तीन गोष्टी आहेत, when to stand up, when to speak up, कधी उभं राहायला पाहिजे, दोन कधी बोललं पाहिजे आणि या दोन्हीपेक्षा सगळ्यात महत्वाची तिसरी when to shut up, कधी थांबायला पाहिजे हे वकिलाला कळलं पाहिजे. जज ऐकतोय म्हणून बड 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 करत तुम्ही सुटला तर त्या जजचं डोकं हळू 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 वर चढत आणि जी ऑर्डर तुम्हाला मिळणार असती देखील मिळत नाही. एक लक्षात ठेवायचं, जी व्यक्ती वर बसली आहे ती जज आहे. वैयक्तिक म्हणून तो माणूस रागीट आहे, कसा आहे, तुसडा आहे, आपलं काम नाही करायचं. त्याच्या हातात पेन आहे जो तुम्हाला निर्णय देणार आहे. तुमची वागणूक नम्रच पाहिजे. तुम्हाला एखादी गोष्ट ठासून जरी सांगायची असेल तरी नम्रपणे सांगता येते हे नेहमी लक्षात ठेवा. ॲरोगन्स तुम्ही जर जजशी बोला तर तो देव आहे, कारण त्याच्या हातात नाही आलं तर तुम्ही स्वतःचं आणि तुमच्या पक्षकाराचं नुकसान करत. कुठलीही गोष्ट सांगायची असेल सबमिसिव्ह आपण तेच सांगू शकतो, रागाती तेच बोलू शकतो. रागात बोलायचं कारणच नाही, कारण आपण कोणाचं तरी म्हणणं मांडतोय त्याला तेवढा कमीत कमी तोटावायला जास्त फायदा होईल हे आपण बघितलं पाहिजे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षणीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की फक्त पैसा कमवणं हे आपलं ध्येय नसलं पाहिजे. पैशाने माणूस मोठा होत नाही तर बुद्धीने आणि समाजातील आपल्या वागणुकीने मोठा होत असतो असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच रायगड जिल्ह्यात एक नामवंत महाविद्यालय म्हणून भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाचं नाव मोठं होत आहे, त्यामुळे यामध्ये तुम्ही शिकलात याचा तुम्हाला नक्की गर्व वाटेल असा विश्वास व्यक्त केला. पाच वर्ष किंवा तीन वर्ष असं पुढे जाऊन आपण ही पदव्या घेत आहोत. आता गुरुवर बोलताना बोलले की वकील व्हायचं तुम्ही ठरवलं असेल नसेल, पण आमच्या लहानपणात मात्र काय होणार, पुढे जाऊन काय होणार, ते डॉक्टर आणि वकील दोनच नव्हतं, प्राध्यापक होणार मी बोलत नव्हतो. आम्ही मात्र पहिल्यांदा मास्टर होणार बोलत होतो, सर होणार, आणि शिक्षक होणार, आणि माझ्या आयुष्यात ग्रॅज्युएट झाल्यावर सर व्हायला गेलो, शिक्षक झालो.
झालो, बीएड झालो, शिक्षक झालो, 3 वर्ष शिक्षकी पेशाही केला, अमेरिकेच्या इतिहासाला 1 वर्ष आणि वाशिमच्या दिवस निर्माण स्कूल तिथं 2 वर्ष आणि शिक्षकी पेशाही केला. रे शिक्षकमध्ये होते सरांनी सांगितलं, सातारला जे रे शिक्षक शिकलो, गव्हाणला पण आमच्या हायस्कूल रे शिक्षक ते कॉलेज जातात ते 4 वर्ष होते. त्यामुळे करमवीर अण्णांच्या त्यांच्या पठडीत शिकलेले असल्या कारणानं समाजसेवा आमच्या हृदयामध्ये जास्त रुपलेला. आज त्या दोन्ही पाहुण्यानंतर तेच सांगितलं, फक्त पैसा कमवणं हे आपलं ध्येय नाही. त्यानं पैशांनी माणूस मोठा होत नाही. मला मोठा व्हायचा असेल तर पैशाने मोठा होता येत नाही, आकारानं मोठं होत चालणार नाही, बुद्धीनं मोठं व्हायला पाहिजे, समाजातल्या आपल्या वागण्यानं नाव आपल्याला मोठे मिळायला पाहिजे, तर आपण मोठे व्हायला हवं. आणि तशा दृष्टीनं त्या वकिलीचं ज्ञान जे आपण घेतलंय, ते वकिलीचं ज्ञान समाज उपयोगिता काय उपयोग पडेल ते आपण पाहिलं पाहिजे. सरळ सांगितलं, एकदा पक्षकाराची केस घेतली तर आपण ती केस आपली उद्योगी पद्धतीने लढवली पाहिजे. फक्त कधीतरी आपली शाश्वत आपली बुद्धी जर शाश्वत बुद्धी अशी जर जागृत असेल तर कधी एकदम घाण्याच्या केसेस असतील किंवा त्या वाटेला गेलं तर बरं, ते घेऊन आपल्याला मग आपल्याला मनाला पटत नाही आणि आपण ओढत चाललंय असं होऊन चालणार नाही. वकील हे नोबल प्रोफेशन आहे. आपला देश स्वतंत्र करण्यासाठी जास्त जास्त वकील मिळेल इतिहास बघितला तर जास्त जास्त वकिलांनी स्वतःच आयुष्य या देशासाठी खर्ची पाडलेले आहे. त्या वकील हा प्रोफेशन आणि वकील हा तरी देश सेवेसाठी जास्तीत जास्त त्याचे स्वतः वाढलेले आहे. तर वकील हा प्रोफेशन एवढा सोपा नाहीये. तुम्ही ही डिग्री मिळवले, तुम्ही पास झाला, आज त्याचा आपण पदवीदान समारंभ घेत आहे. समाजात तुम्ही एका वेगळ्या लेवलला आले, त्यामुळे आपण जबाबदारी आलेली आहे की आपण कसं वागलं पाहिजे समाजात. प्रत्येकाने वागताना विचार केला पाहिजे, आपल्या कोर्टात जाताना आपला ड्रेस कोड काय असतो तो ड्रेस कोड असला पाहिजे. नाहीतर कुठल्याही प्रकारचा शर्ट घालून गेलाय, कुठल्याही प्रकारची जीन्स पॅन्ट घालून असं न करता जो काय आपला ड्रेस कोड दिला तो ड्रेस कोड वापरावा. त्यानंतर कोर्टाकडे अपील होताना कसं अपील व्हायचं, आपल्याला काय बोलायला पाहिजे, काय कमी बोलायला पाहिजे हे सुद्धा प्रत्येक वकिला लक्षात ठेवलं पाहिजे. तरच आपली वकिली यशस्वी होऊ शकते. कायद्याचं ज्ञान तर आवश्यक आहे. तुम्ही सिव्हिल करा, क्रिमिनल करा, तुम्हाला 3 कायदे ते 3 पुस्तकांचं ज्ञान जास्त असलं पाहिजे. सिव्हिल प्रोसिजर कोड, त्यानंतर क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इव्हिडन्स, हे 3 तुमचे जास्तीत जास्त बाय हार्ट म्हणलं तर चालेल, एवढं होत नाही, परंतु जास्त असं त्याचा अभ्यास झाला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला ज्युडिशियरीमध्ये सुद्धा आणि वकिलीमध्ये सुद्धा या 3 पुस्तकांचा जास्त अभ्यास करता, या कायद्याचा जास्त उपयोग होत असतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.